अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक वर्ष 2020 आणि 2021 साठी अर्थसंकल्प मांडला, मात्र या बजेटमध्ये सगळ्यात मोठी निराशा महाराष्ट्र आणि मुंबईची झालीय. या बजेटमध्ये नवीन असं काही नाही अशी टीका मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली. शेतकऱ्यांचं उत्पन्न डबल करणार हे या आधी सांगितलेलं, पण त्यासाठी ठोस उपाययोजना नाही. 5 नवीन स्मार्ट सिटीची घोषणा केली, पण जुन्या 100 स्मार्ट सिटीचं काय झालं असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. नवा रोजगार तयार होत नाहीये, विकास ठप्प आहे, बुलेट ट्रेनचा फायदा महाराष्ट्राला काय, पण वाटा राज्याचा जास्त घेत आहेत, आम्ही विरोध करणारच, असंही थोरातांनी स्पष्ट केलंय. पाहूया त्यांनी नेमकं काय म्हटलंय. आणि सगळ्यात मोठी निराशा कोणाची केली असेल तर महाराष्ट्राची केली आहे, मुंबईची केली आहे. कारण मुंबई सर्वात जास्त कर देणार असं हा भाग आहे, शहर आहे. महाराष्ट्र सर्वात जास्त कर केंद्राला देतो असं असताना पूर्ण दुर्लक्ष हे आपल्याकडे महाराष्ट्राकडे आणि मुंबईकडे केलेलं आम्हाला दिसत आहे. खरं जे या बजेटमध्ये नवीन काय असं जर विचारलं तर काही नाही. एकच दिसतंय की नवी बाटली आहे, जुनी दारू आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही अशा प्रकारचं हे बजेट आहे. शेतकऱ्याचं उत्पन्न हे आता आम्ही डबल करणार हे यापूर्वी त्यांनी सांगितलं होतं. 2014 सत्ता आल्यानंतर सातत्यानं ज्या घोषणा केल्या त्याच्यात डबल उत्पन्न हे सांगितलं. परंतु शेतकऱ्याचं उत्पन्न जर डबल करवायचं असलं तर त्याकरता 11% विकास दर हा शेतीचा असला पाहिजे. आणि दुर्दैवानं आजचा शेतीच्या विकास दर हा 2% वर पुढे सरकायला सरकार तयार नाही अशा प्रकारची अवस्था असताना हे डबल कसं करणार या फसव्या घोषणा केलेल्या स्पष्टपणे जाणवत आहे. स्मार्ट सिटी म्हटलं, आता 5 स्मार्ट सिटी आणखी करणार. तुम्ही 100 स्मार्ट सिटीची घोषणा मागे केली होती, त्यातल्या किती झाल्या, काय बदल झाला त्या शहरामध्ये, तिथल्या सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनामध्ये काय आनंद निर्माण तुम्ही केला, काय सुविधा तुम्ही त्याला दिल्या, असं पाहिलं तर पूर्ण अपयश स्मार्ट सिटीच्या बाबतीत दिसतं. असं असताना आम्हाला पुन्हा एकदा स्मार्ट सिटी बाबतीत आम्हाला असं वाटतं की बुलेट ट्रेनचा फायदा महाराष्ट्राला काय. महाराष्ट्राचा वाटा मात्र मोठा घ्यायला निघाले, जागा जमीन मोठी घेता येते, परंतु महाराष्ट्राचं कॉन्ट्रीब्युशन ज्यादा परंतु फायदा नाही त्यामध्ये, हे चित्र आम्हाला दिसतं आहे.